पाचोरा शहरात प्रथमच फक्त 5,51,000 रुपयात स्वतःच्या मालकीचे हक्काचे घर घेऊन आलो आहोत. मंगलम पार्क आणि स्वामी नारायण पार्क मध्ये श्री स्वामी लँड डेव्हलपर्स आणि मंगलम इन्फ्राचे संचालक नगरसेवक मनीष भाऊ भोसले व रितेश भाऊ ललवाणी. मग येत आहे ना आपले घर बुक करण्यासाठी मंगलम पार्क व स्वामी नारायण पार्क मध्ये 5,51,000 रुपयात, ते सुद्धा 1 BHK म्हणजे 3 रूमचे. आमच्या कार्यालयाचा पत्ता गणेश प्लाझा कॉम्प्लेक्स गाळा नंबर 1 व 10 बस स्टँड रोड मानसिंगा फॅक्टरी गेट समोर गंगा सुपर शॉपच्या बाजूला पाचोरा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई तथा माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशान्वये सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग यांच्याकडील संदर्भीय पत्रानुसार पाचोरा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय तथा तालुका विधी सेवा समितीच्या वतीने पाचोरा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान जागृती मोहीम रॅलीचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी दिवाणी न्यायाधीश FK सिद्दीकी साहेब, सहदिवाणी न्यायाधीश SH हक साहेब, सहदिवाणी न्यायाधीश GS बडगुजर साहेब, सरकारी वकील ॲडव्होकेट जयंत दिवटे, पाचोरा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीण पाटील, उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीण भोई, सचिव ॲडव्होकेट कैलास सोनोने, वकील संघाचे ज्येष्ठ सदस्य ॲडव्होकेट JD काटकर, ॲडव्होकेट SP पाटील, ॲडव्होकेट SB माहेश्वरी, ॲडव्होकेट वहाब देशमुख, ॲडव्होकेट SK मोरे, ॲडव्होकेट सुनील पाटील, ॲडव्होकेट SA सैंदाने आदी उपस्थित होते. रॅलीच्या प्रारंभी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब यांच्या प्रतिमेस माननीय न्यायाधीश GS बडगुजर साहेब यांच्या हस्ते माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. तदनंतर रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली. पाचोरा न्यायालयातून प्रारंभ झालेल्या रॅलीचा मार्ग श्री गोसाई हायस्कूल, छत्रपती राजे संभाजी भुयारी मार्ग, छत्रपती शिवाजी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून रेल्वे स्टेशन, मिलिंदनगर, गिरड रोड होऊन पुन्हा पाचोरा न्यायालयात रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी रॅलीची सांगता करताना न्यायाधीश सिद्दीकी साहेब यांनी रॅलीत मिळालेल्या प्रतिसादास वकील संघाचा सहभाग तसेच श्री गोसे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा सहभाग, स्काउट गाईड विभाग यांचे कौतुक करून संविधान जागृतीचे महत्व विशद केले व सर्वांचे तालुका विधी सेवा समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप करण्यात आले तर रॅलीमध्ये पाचोरा सामान्य रुग्णालयाच्या वतीने सामान्य अँब्युलन्स सुविधा देखील पुरवण्यात आली होती. पाचोरा पोलीस स्टेशन तर्फे PI अनिल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने विद्यार्थ्यांना पिण्याची पाण्याची व्यवस्था करून दिली होती. तर रॅली यशस्वीतेसाठी वकील संघाचे सदस्य ॲडव्होकेट योगेश पाटील, ॲडव्होकेट PV पाटील, ॲडव्होकेट SG नैनाव, ॲडव्होकेट प्रशांत नांगणे, ॲडव्होकेट संदीप पाटील, ॲडव्होकेट SP सिद्धू, ॲडव्होकेट RS राजपूत, ॲडव्होकेट राहुल पाटील, ॲडव्होकेट त्रिशिला लोंडे, ॲडव्होकेट मीना सोनवणे, ॲडव्होकेट मनीषा पवार, ॲडव्होकेट BN पाटील, ॲडव्होकेट शिवागी महाजन, तालुका विधी सेवा समितीचे वरिष्ठ सहाय्यक श्री BM भोसले, कनिष्ठ सहाय्यक DK तायडे, पाचोरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी, श्री गोसे हायस्कूलचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रमुख NR ठाकरे, SP करंदे, RS जाधव, HD थोरात, सागर सोमुंशी, CP पाटील, न्यायालयाचे कर्मचारी नितीन कदम, स्वप्नील पाटील, राजू गायकवाड, रवींद्र पाटील आदींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. बघूया या प्रसंगी न्यायाधीश सिद्दीकी साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना काय सांगितले. आज तालुका विधी सेवा प्राधिकरण पाचोरा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज संविधान मोहीम पर जनजागृती अशी रॅली काढण्यात आली होती. हा रॅली काढण्यामागचा उद्देश हा एकच आहे की महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून जे विविध योजना किंवा विविध आपले संविधान असो किंवा अजून कुठले शिबिर वगैरे असो याचा तळागळापर्यंत आणि सामान्य लोकांपर्यंत याचा प्रचार प्रसार व्हावा ह्या उद्देशाने जे मार्गदर्शक तत्त्वे आम्हाला जे सांगितले आहे त्याप्रमाणे आजचा हा संविधान पर रॅली काढण्यात आली होती. त्याच्यामध्ये पाचोरा शहरातील गोसे हायस्कूल येथील विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा या ठिकाणी आम्हाला भरपूर सहभाग या ठिकाणी लाभलेला आहे आणि पाचोरा वकील संघ यांचासुद्धा या रॅलीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद होता आणि सर्वांच्या वतीने ह्या गावामध्ये पाचोरा शहरामध्ये रॅली काढण्यात आली. संविधानपर विविध घोषवाक्य जे आम्ही तयार केले होते त्याचा विद्यार्थ्यांनी जोरजोरात जयघोष केला आणि सर्व त्या ठिकाणी रस्त्याने जात असताना हे नागरिकांनी ते घोषवाक्य वगैरे वाचून या रॅलीबद्दल आणि किंबहुना याच्यातला जो मुख्य गाभा होता की आपलं जे भारताचं संविधान आहे त्याच्याबद्दल त्यांना निश्चितच त्यांना त्यांची जनजागृती झाली असेल आणि त्यांना त्याच्याप्रती एक आदरभाव निर्माण झाला असेल आणि हाच या रॅली काढण्यामागचा मुख्य उद्देश होता. मला असं वाटतं की तो आम्ही सफल करण्यामध्ये यशस्वी झालो आहोत. धन्यवाद.
शिक्षक शिक्षिका पाहिजेत. वर्ग 5 ते 10 मराठी सेमी इंग्रजी सीबीएसई माध्यम करिता इंग्रजी गणित विज्ञान विषयासाठी शिक्षक शिक्षिका पाहिजेत. पात्र उमेदवारांनी खालील पत्त्यावर अपेक्षित वेतनासह स्वहस्ताक्षरात अर्ज करावेत. आमचा पत्ता आहे ध्येय करिअर अकॅडमी, गणेश कॉलनी, पुनगा रोड, पाचोरा, जिल्हा जळगाव. आमचा मोबाईल क्रमांक आहे 9158149765. आमचा मोबाईल नंबर पुन्हा ऐका 9158149765. तरी इच्छुक उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा.